नमस्कार मी सोनाली स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये गौरी गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे म्हणजे गणपती विसर्जनचा आणि तुम्हाला मी शेअर केलेले की तांदूळ अशा प्रकारे आम्ही भरून ठेवले होते तर ते तांदूळ आता इथं आई काढत आहे तर सकाळ सकाळचं हे सका टायमिंग आहे कारण सकाळ सकाळी ना इथं आता हळदी कुंकू होणार आहे तर त्याच्यासाठी ना हे जे तांदूळ आहे याचा भात बनवला जातो आणि दही आणि भात हा सुवासणीनं वाटला जातो तर बघा अशी प्रथा आहे की हा जो तांदूळ आम्ही भरून ठेवतो ना त्याच्यापेक्षा एक मोठ म्हणजे चार दाणे असं म्हणतात की वाढला जातो तर ते पुन्हा आपण मोजून बघायचं असतं तर याच्यामध्ये काय आहे काय नाही हे मला पण माहीत नाही पण आमच्या घरात जसं चालत आलेलं आहे तसंच आहे तर अशी कोणाच्यात पद्धत असेल ना तर त्या ताईंनी मला जरूर कमेंट करावी कोल्हापूर साईडला तरी अशी पद्धत जरूर आहे आणि ज्यांना कोणाला आपण सुवासनेनं हा भात देतो ना त्यांनी ते खायचं असतं तिथल्या तिथंच आणि आपल्या पदराला हात पुसून जायचं असतं मग पानाचे विडे वगैरे दिले जातात पण हे सका सका मी तुम्हाला नाही शेअर केलेलं कारण खूप सकाळ सकाळचं टायमिंग होतं आणि खूप घाई गडबड होते तर मी तुम्हाला डायरेक्टली आता संध्याकाळच्या वेळेला ना ज्यावेळेला गणपती विसर्जन आहे त्यावेळेलाच मी तुम्हाला भेटलेले आहे कारण पूर्ण दिवस जो गेलेला ना तो खूप बिझी गेलेला गेले चार दिवस जे आहेत ना ते सतत सतत बिझीमध्ये गेले त्यामुळे एवढ्या सकाळ सकाळी मी तुम्हाला ते जे आहे सा ते नाही शेअर करू शकले म्हणून मी तुम्हाला सांगितले की आता इथून पुढे काय होतं तर ते सकाळचा कार्यक्रम वगैरे झाला कुंकू वगैरे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला हे पाच साडेपाचचं टायमिंग असेल तर त्यावेळेला ना आम्ही आता आरती वगैरे करत आहोत आणि आता होणार आहे गणपती पप्पांचं विसर्जन तर हे जे निर्माल्य म्हणतात जे काही आपलं उरलेलं वगैरे आहे बघा वौस वौसा जो पुजलेला ना काल तो थोडाफार शिल्लक राहिलेला आणि मग त्यांचे जे आम्ही गौरी म्हणून किंवा शंकरबा म्हणून जे घेतलेले होते ना तर ते सगळं आता आपण तिथं निघूनच ठेवायचं असतं असं कुठंही ठेवू शकत नाही जे निर्माल्य असतं तिथं जागा केलेली असते आणि आम्ही मूर्ती जी आहे ती दान करणार आहे नदीला ह्याला नाही सोडणार कारण बघा असं म्हणत आलेले आहेत की नदीला सोडण्यापेक्षा दान केलेलं कधीही चांगलं तर ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार मग आता आम्ही केली काही वर्ष ना मी मूर्ती दानच करत आहे आमच्याबरोबर घराच्या पाठीमागच्या साईडला एक दोन मिनटाच्या अंतरावरच आहे ना एक गार्डन आहे आणि तिथं ना दरवर्षी हे असतं सगळं सोयीसुविधा केलेल्या असतात आणि मग तिथंच नेऊन आम्ही जवळच्या जवळ देतो सध्या आता तुम्हाला आहे की कोरोनाचा पण काळ आहे त्यामुळे जास्त असं गर्दीच्या ठिकाणी नाही जाऊ ना शकत तर त्यामुळे आम्ही विचार केला की चला घराच्या पाठीमागे आहे तिथंच आपण मूर्ती जी आहे ती दान करूया तर इथं आता सगळ्या ज्या काही हे आहे ना गंगा गवर शंकरोबा आता हे काढायचं आहे तर बघा कसं असतं ना सण येणार म्हणून आठ ते पंधरा दिवस आधी तयारीला लागलेला असतो खूप सारी तयारी असते अतिउत्साह अति आनंद अगदी घराची साफसफाई सगळं सगळं आपण किती उत्साहाने करतो आणि बस एक दोन दिवसच असं असतात गौरी वगैरे येतात त्यावेळेला तर खूप सारी धावपळ असते आणि लगेच मग अशा प्रकारे आपल्याला सगळं काढून ठेवावं लागतं करताना खूप हुरूप असतो पण अशा प्रकारे काढताना मूड नसतो खरंच सांगते माझा तर मूड नसतो ज्यावेळेला करायचं असतं ना येणार म्हणून आगमनाची तयारी खूप आनंदाने करते पण नंतर ना खूप वाईट वाटतं असंच वाटतं की आणि हे चार पाच दिवस असेच चालावे पण ज्याचे त्याचे नियम केलेले आहेत तर आता बघा गणोबा घेतलेला आहे आर्यांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या। मोर्या।, मोर्या।, मोर्या मोर्या किती सुपरपट गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्यात रे बघा इथं आलेला आहोत आता आणि हे जे निर्माल्य आहे ना हे इथं यांनी जागा केलेली आहे तर इथं मी आता ते निर्माल्य वगैरे ठेवलेलं आहे आणि आता गणपतीची इथं आरती करणार आहे घरातून एकदा आरती आणि इथं आल्यावर एकदा आरती असते तर सकाळी जो दही भात केलेला असतो ना आपण गौरीच्या ह्याच्यातला तोच दही भात असतो दही भाताचा आज नैवेद्य इथं दाखवला जातो आणि जो नारळ आम्ही पुजलेला असतो ना कलशामध्ये गणपतीच्या उजव्या साईडला तोच नारळ आहे ना इथं फोडला जातो आणि चिरमुरे जे आहेत ना ते उदळले जातात इथं गणपती बाप्पावर त्याचाच आज प्रसाद असतो जाताना पण आपण चिरमुळे म्हणजे उधळतच जाऊ शकतो <laughs>

nakul ye ek ladka hai to dilwa hai ye anchor what do you what is the topic of the meet आता विसर्जन झालेलं आहे आणि इथून जाताना ना पाच खडे आम्ही घेऊन जाणार आहोत जिथं गणपती विसर्जन करतो तिथून पाच खडे न्यायचे असतात आणि जिथं आपण घरात गणपती बसवला जातो त्याच जागी ना अशा प्रकारे खडे आणून पुजतात तर हे मी पुजत आहे आणि त्याच्यानंतर बघा सगळी जी तयारी आपण केलेली असते त्या आज सगळं काढून ठेवावं लागतं बॉडी म्हणा दागिने साड्या स्टँड मुकुट तर हे ना जेव्हाच्या तेव्हा व्यवस्थित ठेवावं लागतं कारण खूप सारं साहित्य खूप सारं सामान असतं तर मी इथं ते आवरत आहे आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे की तुम्ही सर्वांनी जे आईला प्रेम दिलं ना ते खूप दिलं पण आता ना आज आई इथून जाणार आहे आणि का जाणार आहे ते सम सांगते कारण माझा जो भाऊ आहे ना इंडियन आर्मीमध्ये संदीप तो आता ड्युटीवरती जाणार आहे त्याची ड्युटी संपलेली आहे तर येत्या दोन तीन दिवसात तो निघणार आहे स्पेशली आमची रसिका जी आहे ती थोडीशी आजारी आहे मग एका आईला बघा सगळीकडचं पाहावं लागतं तर त्यामुळे ती आता इथून निघणार आहे आज एक रात्र भावापशी मुक्काम करणार आहे म्हणजे सागरपशी आणि उद्या ती निघ जाणार आहे गावी आता मी तुम्हाला शेअर करणार आहे कुर्मा रेसिपी तर ही रेसिपी थोडीशी तुम्हाला लेट येत आहे एका ताईंची सतत मला कमेंट होती की मला ही रेसिपी पाहायची आहे तर ता ताई तुम्ही प्लीज शेअर करा तर त्यांची कमेंट येत होती म्हणून मी ही रेसिपी बनवलेली पण त्यावेळेला ना गौरी गणपतीचे सगळे आपले इतर कार्यक्रम होते त्यामुळे मी तुम्हाला ही नाही शेअर करू शकली म्हणून आज तुम्हाला डिटेल्समध्ये मी ही शेअर करत आहे तर इथे बघा मी काय काय घेतलेलं आहे तर फ्लॉवर घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे बीन्स घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे बटाटा एक चिरून घेतलेला आहे आणि चार मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि इथं वाटीमध्ये बघा टॅमॅटो घेतलेला आहे पनीर कसुरी मेथी खोबरं घेतलेलं आहे ओला असेल तरी खूप छान मी वाळलं घेतलेला आहे आणि लवंग दालचिनी आपल्याला जे असेल ते घ्यायचं आहे थोडंसं काजू घ्यायचे आहेत तर मा, मी दालचिनी नाही घेतलेलं त्याच्या जागी मी गोडा मसाला टाकते पण तुम्ही जो खडा मसाला असतो ना तो सगळा घेऊ शकता किंवा अशा प्रकारे जे पॅकेट मिळतं बघा मीठ मसाला म्हणून तर तेही तुम्ही वापरू शकता तर बस आता इथं बघा कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये ना ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत ना आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे उकडवून घ्यायचे आहेत अर्धवट घ्यायचे आहेत पूर्ण घ्यायच्या नाही आहेत तर मी आता हे सगळं यामध्ये टाकून घेणार आहे तुमच्याकडे जर गाजर असेल ना तर गाजरही तुम्ही वापरू शकता ज्या तुम्हाला भाज्या आवडतात ना त्या वापरा ज्या आवडत नाही आहेत मुलं बघा काही काही भाज्या खात नाही आहेत तर इथं ना वटाणा घेतलेला आहे तर वटाणा मी अशा प्रकारे सोलून ठेवते जेणेकरून मला भातामध्ये म्हणा किंवा अशा प्रकारे काही रेसिपी बनवत असेल त्या तर त्यामध्ये मी वापरू शकते तर मीठ टाकलेलं आहे अंदाजे पाणी घातलेलं आहे आणि आता मी ठेवणार आहे तसा तर माझा कुकर शिटी देत नाही आहे हा रिपेरीला आलेला आहे आणि इथं बघा मिक्सरच्या भांड्यात आता सगळा मसाला जो आहे ना तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर काजू घ्यायचे आहेत आलं लसूण आपलं खोबरं घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये मी, त्या मी असे जे माझं तिळाचं कूट आहे ना ते घातलेलं आहे आणि बघा इथं भाज्या सगळ्या शिजून तयार झालेल्या आहेत अर्धवट शिजवायच्या आहेत आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तेल तर तेल थोडंसं मी जास्त टाकलेलं आहे या आणि या कढईमध्ये तुम्ही म्हणताल हे काय दिसत आहे तर शेवाळ्या भाजून घेतलेल्या आहेत मी शेवाळ्याची खीर बनवलेली आहे त्याच तुपाच्या कढईमध्ये मी हे टाकलेलं आहे तर जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि यामध्येच ना बेसिक माझे जे मसाले आहेत ते घातलेले आहेत ज्यामध्ये हळद पावडर आहे धना पावडर आहे जिरं पावडर आहे कश्मीरी लाल मिरची आहे गोडा मसाला नॉर्मली टाकलेला आहे अजून वरण टाकायचं आहे आणि कांदा टाकलेला आहे तर यामध्येच कांदा चांगला व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा जा आहे जास्त तेल असेल मसाल्याबरोबर कांदा ना खूप छान भाजला जातो पण सतत हलवत राहायचं नाही तर मसाले मग करपतात आणि यामध्ये जे दोन टॅमॅटो मी कापून घेतलेले होते ते घातलेले आहेत तर यामध्ये अखंडच घालायचं आहे पेस्ट प्युरी नाही बनवायची बाकी तुमची मर्जी तुम्हाला जसं आवडेल तसं बनवू शकता तर हा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये सगळं घातलेलं आहे आणि मसाला जो आहे ना हा हा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथं गडबड करायची नाही स्लो फ्लेमवर ना आलटून पलटून व्यवस्थित असा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याला बघा नॉर्मली तेल सुटतं मसाला भाजण्यावरच असतं परफेक्ट आपली रेसिपी तर बघा झाकून झाकून आपल्याला हा मसाला जो आहे ना तो भाजून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवर सतत हलवत राहायचं म्हणजे करपत नाही खालच्या साईडनं आणि यामध्ये जाता आपला घरचा जा जो काळा मसाला म्हणतात ना किंवा आपण चटणी म्हणतो ते टाकलेले आहे दोन चमचे भरून तर बस आता इथं हलवत राहिलेले आहे व्यवस्थित आणि जर मसाला लवकर भाजावा असा वाटत असेल तर तुम्ही मीठ जे आहे ते टाकू शकता पण अंदाज चुकू नये कारण आधी टाकलेलं असतं भाज्यांमध्ये घातलेलं असतं त्यामुळे मीठ कमी जास्त होऊ शकतं तर बघा अंदाजे थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे पाणी घालून आपल्याला झाकून ठेवून स्लो फ्लेमवर चांगल्या प्रकारे मसाला शिजवून घ्यायचा आहे तर याला ना अशा प्रकारे तेल सुटतं ज्यावेळेला आपण मसाले भाजतो त्यामध्ये थोडंसं अगदी दोन तीन चमचे पाणी घालत जावा आणि मग तुम्ही बघा झाकून ठेवल्यानंतर त्याला ऑलरेडी तेल सुटतं तर अशा प्रकारे खूप छान असा कलर येतो तर ही पद्धत मी ग्रेव्ही ज्यावेळेला आपण बनवतो का नाही किंवा अशा प्रकारे मसाले भाजतो का नाही त्यावेळेलाच मी वापरते तर यामध्ये आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण उकडून घेतलेल्या आहेत ना या घालायच्या आहेत तर इथं दोन प्रकारे आपण करू शकतो एक मी भाज्या कुकरमधून शिजवून घेतलेल्या आहेत दुसरी पद्धत अशी की प्रत्येक भाजी जी आहे ती तुम्ही तेलातून तळून घेऊ शकता म्हणजे आता बघा जेवढं काय आहे इथं ता बटाटा म्हणा कोबी म्हणा फ्लावर जे काही तुम्ही भाज्या काही घालचाल ना त्या सगळ्या भाज्यांना तुम्ही तळून घेऊ शकता तर पनीरसुद्धा मी इथं तळलेलं नाही तर ज्यांना ऑइली खाणं पसंत नाही त्यांनी अशा प्रकारे कुरमा बनवावा आणि हो ज्यांना ऑइली खाणं आहे किंवा काही तब्येतीच्या तक्रारी वगैरे नाही आहेत त्यांनी मग तळून खाऊ शकता तर इथं कसुरी मेथी जी आहे ती चांगली हाताने क्रश करून घेतलेली आहे आणि ती वरून टाकलेली आहे तेलात पण टाकू शकतो आणि वरून पण कसुरी मेथी टाकू शकतो कसुरी मेथीचा स्वाद खूप छान येतो आणि हे एक पूर्ण पॅकेट जे आहे ना मीठ मसाल्याचं हे घातलेलं आहे याच्या जागी तुम्ही गरम मसाला कुठलाही असू दे तो घालू शकता आणि गोडा मसाला जो आहे तो अवश्य वापरत जावा अशा प्रकारे भाज्यांमध्ये आणि आता बघा इथं पाणी घातलेलं आहे मी अंदाजे घातलेलं आहे पाणी तुम्हाला घट्टसर पाहिजे असेल तर तुम्ही घट्टसर ठेवू शकता तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर पातळ ठेवू शकता पण अशा भाज्यांना मिडियममध्ये छान वाटतात जास्त पातळ आणि जास्त पण घट्ट बरोबर नाही वाटत अंदाजे मी वरून मीठ टाकलेलं आहे आणि आता टाकणार आहे कोथिंबीर तर कोथिंबीर वरून टाकल्यानंतर एक खूप छान असं दिसायला पण दिसतं आणि ज्यावेळेला आपण कुठलीही भाजी बनवतो तर थोडीफार ती दिसण्यानेही आपल्याला खावीशी वाटते त्यामुळे दिसणंही महत्त्वाचं आहे चव ही महत्त्वाची आहे तर आता ह्याला ना मी झाकून चांगल्या प्रकारे ना शिजवून घेणार आहे बारीक फ्लेमवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथं बघा भाजी माझी तयार झालेली आहे तर आटवून आटवून बघा ती केवढी झालेली आहे तर वरून पण कलर खूप सारा मस्त आलेला आहे आणि मी पातळ अशा प्रकारे ठेवलेले आहे आणि तुम्हाला जर घट्टसर पाहिजे असेल तर पाणी कमी घाला आणि बारीक फ्लेमवर थोडा वेळ ठेवून द्या तर चला मग भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला सांगा डिटेल्समध्ये नाही मी पूर्ण शेअर करू शकले आजचा व्हिडिओ याच्यासाठी सॉरी कारण काल रात्री खूप वेळ झालेला आम्हाला आवरावरी करायला त्यामुळे मी आज दिवसभरात डिटेल्समध्ये नाही शेअर करू शकले पण उद्याचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर असंच प्रेम द्या असाच सपोर्ट द्या आणि हो जाता जाता लाईक जरूर करा बाय बाय